नमस्कार मी बागेश्री पारनेरकर टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोट्या मोठ्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पोलीस अंमलदारांपासून उपायुक्तांपर्यंत पायी पेट्रोलिंग सुरू आहे गेल्या तीन चार दिवसांपासून पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून संध्याकाळी पाच ते रात्री आठ पर्यंत पायी पेट्रोलिंग करण्यात येत आहे रस्त्याने पायी चालत विचारपूस करणारे पोलीस अंमलदार नागरिकांसोबत अधिकाऱ्यांचा सुसंवाद चालता बोलता हद्दीतील पोलिसांचं पायी पेट्रोलिंग हे सगळं पुणेकरांच्या कौतुकास पात्र ठरत आहे पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगमुळे पुणेकरांच्या सुरक्षिततेला आणखी बळकटी निर्माण झाली आहे वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी अंमलदारांपासून पोलीस उपायुक्तांपर्यंत पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तीन फेब्रुवारीपासून पायी पेट्रोलिंगची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यानुसार पायी पेट्रोलिंग दरम्यान नागरिकांशी संवाद गुन्ह्यांवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देण्यात आलाय विशेषतः धार्मिक स्थळं संवेदनशील ठिकाणं निर्मनुष्य रस्त्यांवर नजर ठेवली जात आहे रस्त्यांवर पोलीस पायी दिसत असल्यानं नागरिकांची भीती कमी झाली आहे मागील चार दिवसांपासून प्रत्येक ठाणे प्रमुखाकडून पायी पेट्रोलिंगचा अहवाल मागवून कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेण्यात येत आहे महिला सुरक्षितता रात्री अपरात्री कामावरून घरी जाणारे चाकरमानी परगावाहून आलेल्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगमुळे बळकटी प्राप्त झाली आहे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी